नमस्कार, मी संकेत आवटे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत कशा प्रकारे आपण वेल्थ जनरेट करू शकतो। जी वेल्थ आहे, जो पैसा आहे आपल्याकडे, तो टिकून राहण्यासाठी काय करावं लागेल। या व्हिडिओच्या माध्यमातून मी असे 5 नियम सांगतोय जे मी स्वतः फॉलो केले एंट्री लेवलपासून। ज्यावेळीपासून मी कमाईची सुरुवात केली ऑलमोस्ट त्यावेळीपासून मी हे सगळे नियम पाळतोय, त्यामुळेच माझी वेल्थ जनरेट होतीय। फक्त पैसा आणि वेल्थ या दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे। जो ॲसेट क्लास असेल ज्याच्यामधून इन्कम होतो, तो इन्कम कंटिन्युअसली आपल्याला मिळत राहणं यालाच वेल्थ जनरेट करणं म्हणतात। आणि जो तुम्ही पैसा मिळवून ठेवला आहे ना, त्याला वेल्थ म्हणत नाहीत, त्याला फक्त आणि फक्त पैसा म्हणतात, मनी म्हणतात। वेल्थ म्हणजे काय? ती वेल्थ ऑटोमॅटिकली वाढत राहणे, त्यासाठी तुम्ही फक्त थोडेफार एफर्ट्स घेताय आणि त्याच्यामध्ये वाढ होत राहते। मग कशाप्रकारे तुमचं भविष्य ठरू शकतं, कशाप्रकारे वेल्थ अजून वाढू शकते, कमवलेला पैसा टिकू शकतो आणि वाढू शकतो, तो कमी होणार नाही, याकडे कसा फोकस करायचा असतो, यासाठी मी फक्त हे 5 नियम फॉलो केलेत जे मी रिअल लाईफ एक्झाम्पल्स तुम्हाला देतोय। मग यासाठी काही पैसे पे करावे लागतात का? बिलकुल नाही, फक्त चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करावं लागतं। पहिला पॉइंट आहे लोन किंवा त्याचा EMI। आता सध्या तुमचं लोन किती आहे किंवा त्याचा EMI किती आहे यावर थोडासा फोकस करावा लागेल। बऱ्याच वेळा काय होतं, आपला इन्कम असतो 10,000 रुपये आणि लोन असतं 5 ते 6,000 रुपयाचं, दॅट इज कम्प्लिटली इम्प्रोपोर्शनल। तेवढं जर तुमचं लोन असेल आणि तेवढा जर तुमचा EMI जात असेल, तर तुम्ही खूप अडचणींना सामोरे जाताय हे मी गॅरंटी देऊन सांगू शकतोय। कारण तुम्हाला रात्रीची झोपसुद्धा प्रॉपरली येणार नाही त्या लोनमुळे। मॅक्सिमम तुमचा पैसा लोनकडे जातोय, एवढा पैसा कमवलेला आहे हा सगळ्या पैशामधला 60-70% लोनला जातोय, फक्त एक 20-30% अमाऊंट शिल्लक राहते आणि या अमाऊंटमुळेच तुमच्या घरीसुद्धा वाद होत आहेत, कारण तुमचा इन्कम तेवढा नाही। प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं, त्यामुळेच तुमच्या कदाचित घरातले सुद्धा वैतागलेले असू शकतात। म्हणून एक थंबरूल लक्षात ठेवा, तुमचा जो लोनचा EMI असेल तो 25% इन्कमपेक्षा जास्त असायला नको। मग ते लोन तुम्ही कुठल्याही कारणासाठी घेतलेलं असो, घर बांधण्यासाठी असेल, कार खरेदी करण्यासाठी असेल, एखादी दागिने खरेदी करण्यासाठी असेल, लग्नासाठी असेल, कुठल्याही गोष्टीसाठी घेतलेलं लोन हे 25% इन्कमपेक्षा जास्त EMI पे करायला लावणारं नसावं, ही महत्त्वाची गोष्ट आहे। पण आता तुम्ही म्हणाल, टाटा बिर्ला अंबानी यांचं जर लोन तुम्ही बघितलं तर त्यांचा इन्कम आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त हे लोन असतं। त्यांचे सगळे ॲसेट जरी विकले ना, तुम्हाला अदानींचं उदाहरण मी देतोय, अदानींचे सगळे ॲसेट जरी आपण विकले तरीसुद्धा त्यांचं लोन क्लिअर होणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचं कर्ज असतं। मग ते कसं चालतं? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ते मोठे बिझनेसमॅन आहेत, ऑल सेटल्ड झालेले बिझनेसमॅन आहेत। आणि एक महत्त्वाची गोष्ट यात ही आहे की त्यांनी घेतलेलं लोन ते बिझनेससाठी घेतलं आहे, ते पर्सनल कामासाठी नाही। बाईक घेण्यासाठी, घर बांधण्यासाठी, लग्नासाठी, अशा गोष्टीसाठी ते लोन घेतलेलं नाही। जरी ते लोन हेवी असलं तरीसुद्धा त्यांची ग्रोथ ही तेवढ्या हेवीली होत आहे, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट तर आहेच, मोठ्या प्रमाणात ऑर्डर तर त्यांना मिळतेच, आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्यांच्याकडं तेवढं स्किल आहे म्हणून ते तेवढं लोन मॅनेज करू शकतात। अजून एक महत्त्वाची गोष्ट, हे जे लोन आहे ते लोन मिळतं 8, 10 किंवा 12%। हे 12% लोनचं व्याज ते पे तर करतात, पण त्या पैशाचा वापर करून 30-40-50% रिटर्न ते बिझनेसमधून मिळवतात। त्यामुळे त्यांना हे लोन सॅटिस्फॅक्टरी वाटतं, त्यांचं बिझनेस ग्रो करणारं ठरतं। पण आपण जर पर्सनल यूजसाठी लोन घेणार असाल तर मॅक्सिमम 25%पेक्षा जास्त तुमची वेल्थ त्याने घेऊ नये किंवा मंथली इन्कम त्या EMI वर स्पेंड होऊ नये, याकडे लक्ष द्या। पण जर तुम्ही बिझनेस करत असाल, त्यासाठी जर जास्त लोन घेतलं असेल, तुमच्याकडे दुसरा पर्याय नसेल, तर दॅट इज ओके, तो थोडासा जास्त असू शकतो। दुसरा पॉइंट आहे प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन। तुमची जी काही कमाई असेल ती वेगवेगळ्या सेक्टरमध्ये डिवाईड झाली पाहिजे। आता तुम्ही म्हणाल माझा पगारच कमी आहे, मी 5,000, 10,000, 8,000, 7,000, 20,000 जे काही अमाऊंट असेल ते मी कमवतोय, माझ्याकडे कुठे करोडो रुपये आहेत, मी टाटा बिर्ला अंबानी थोडीच आहे जो डायव्हर्सिफाय करेल, माझी ही एक कंपनी, ती एक कंपनी, मी या सेक्टरमध्ये पण काम करतोय, माझ्याकडे Jio पण आहे, माझ्याकडे ऑटोमोबाईल कंपनी पण आहे, त्याचबरोबर माझ्याकडे ऑइलचा पण बिझनेस आहे, हे बिलकुल होणार नाही ना। बट आपण छोट्या लेवलला काम तरी करू शकतो, ॲटलिस्ट टाटा बिर्ला अंबानी एक मोठा बिझनेस रन करतायत,
पण त्यांची फ्रँचायझी तर आपण घेऊ शकतो, त्यांची डिस्ट्रीब्युटरशिप तरी आपण घेऊ शकतो, किमान आपण जिओचे डिस्ट्रीब्युटर होऊ शकतो, टाटाच्या गाडीचं सर्व्हिस सेंटर आपण सुरू करू शकतो, ॲटलिस्ट कार वॉश करण्याचं सुद्धा एखादं सेंटर आपण सुरू करू शकतो, हे एक एक्झाम्पल देतोय. मग तुम्ही काय करू शकता? फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे राहुल नावाचा हा एक एम्प्लॉई आहे किंवा माझा एक टीम मेंबर आहे जो माझ्याकडे काम करतो. फॉर एक्झाम्पल, त्याला सॅलरीसुद्धा आहे, सॅलरी पण घेईल, प्लस त्याच्या घरामध्ये एक छोटंसं दुकान पण आहे, त्याच्यामधून सुद्धा त्याचा इन्कम सोर्स जनरेट होतो, त्याचे फादरही जॉब करतात. यालाच म्हटलं जातं प्रॉपर डायव्हर्सिफिकेशन, मल्टिपल अर्निंग सोर्सेस. एक रिअल लाईफ मी एक्झाम्पल देतोय जेणेकरून तुम्हाला वाटू नये की एक आपण हवेतल्या गोष्टी बोलतोय. बिलकुल नाही, आपण छोट्या छोट्या गोष्टीपासून खूप मोठ्या गोष्टी क्रिएट करू शकतो. तुम्ही जॉब करताय, 5-10,000, 20,000, 30,000 जी काही सॅलरी असेल त्या सॅलरीमधून एक छोटीशी अमाऊंट आपण बाजूला काढून ठेवू शकतो, त्याचा वापर करून एखाद्या बिझनेसमध्ये पण आपण इन्व्हेस्ट करू शकतो. मग तो बिझनेस तुम्ही स्टॉक मार्केटच्या आधारावर इन्व्हेस्ट करू शकता, म्युच्युअल फंडच्या आधारे करू शकता, किंवा तुमचा एखादा मित्र आहे आणि तो मित्र एखादा बिझनेस करतो आहे, त्याचं दुकान आहे, शॉप आहे, एखादं सर्व्हिस स्टेशन आहे, किंवा एखाद्या कंपनीची फ्रँचायझी आहे, जे काही त्याच्याकडे असेल त्यामध्ये छोटीशी अमाऊंट तुम्ही पण इन्व्हेस्ट करू शकता. या अमाऊंटच्या बदल्यात मला 10%, 20%, 30%, 50% पार्टनरशिप दे आणि मला तुझा जो इन्कम होईल त्यामधला हिस्सा दे. ही सुद्धा गोष्ट होऊ शकते. गरज आहे प्रॉपर या सगळ्या गोष्टींना डायव्हर्सिफाय करण्याची. छोटी अमाऊंट आहे तर छोट्या बिझनेसमध्ये लावू शकता, त्यामधून छोटं अर्निंग येऊ शकतं. 20,000 कमवत आहे ना, तर तुमच्या बिझनेसमधून भलेही 10-15-20,000 रुपये येऊ देत, काही हरकत नाही. करोडो रुपयाचा बिझनेस एका दिवसामध्ये उभा करणं एवढी छोटी गोष्ट नाही आणि सोपीही गोष्ट नाही. त्यासाठी खूप मेहनत आहे, त्यासाठी खूप एफर्ट्स आहेत आणि खूप जास्त नॉलेजची सुद्धा गरज असते. माझ्या पण पर्सनल गोष्टी बऱ्याच तुम्हाला माहिती आहेत. तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल मी हा बिझनेस कसा सुरू केला, सुरुवातीलाच मी मोठी इन्व्हेस्टमेंट केली का, हे सुद्धा जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा युअर बिझनेस स्ट्रॅटेजी. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल मी कशाप्रकारे बिझनेस सुरू केला, तर त्या जास्तीत जास्त कमेंट बघून मी व्हिडिओ त्यावरही बनवू शकतो. तिसरा पॉईंट आहे वेळ आणि त्याचं महत्त्व. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. बाकी काहीही फॉलो केलं नाही तरी चालेल, पण ही पहिली गोष्ट तुम्हाला फॉलो करायला हवी आणि सर्वात महत्त्वाचा हा पॉईंट आहे. तुमचा प्रत्येक दिवस, प्रत्येक सेकंद हा सत्कारणी लागला पाहिजे. याचा अर्थ मी असा घेणार नाही की तुम्हाला कोणालाही भेटायचं नाही, मित्र मैत्रिणी फॅमिलीवाले कोणालाही वेळ द्यायचा नाही, याचा अर्थ असा बिलकुल होत नाही. तुम्ही जस्ट विचार करून बघा, तुमच्या दिवसातला निम्म्यापेक्षा जास्त वेळ फालतू टाइमपास करण्यामध्ये वाया गेलेला असतो. मग ते मोबाईलमध्ये एकदा आपण फेसबुक उघडलं ना, तर त्यामध्ये कसा 1-2 तास वाया गेला हे आपल्यालाच नाही समजत. यूट्यूब ओपन केलं ना, तर एक चांगल्या व्हिडिओज बघता बघता आपण कुठे भरकटलो आणि कुठला पिक्चर बघायला आपण सुरू केलं हे नाही समजत. आता तुम्ही बघताय ना स्टॉक मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं, काय करायचं, किंवा माझा व्हिडिओ बघताय, हा बघता बघता मध्येच कुठलं तरी दुसरं नोटिफिकेशन येतं, तुमचा माइंड डायव्हर्ट होतो आणि जो तुमचा मोटिव्ह होता तो सोडून तुम्ही पुन्हा दुसरीकडे डिस्ट्रॅक्ट होता आणि तिकडे वेळ द्यायला सुरुवात करता. असं बऱ्याच वेळेला होतं, इवन माझ्यासोबतसुद्धा अनेक वेळा होतं. बट एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर आम्ही त्यावर थोडीफार मात केलेली आहे, बट अजूनही डिस्ट्रॅक्शन होतं. त्यामुळे वेळ फुकट कुठेही वाया घालवणं टाळा. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, वेळ जिथे तुम्ही देता तिथून पैसाच आला पाहिजे असं बिलकुल माझं मत नाही. त्याच्यामधून काहीतरी व्हॅल्यू मिळाली पाहिजे हे माझं मत आहे. आता पैसा मिळाला नाही तर मग व्हॅल्यू म्हणजे काय मिळणार, हे पण मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा मी व्हिडिओज बनवायला सुरुवात केल्या, काहीही माझा अर्निंग सोर्स दुसरा नव्हता. फॉर एक्झाम्पल, जॉब होता, शेती होती, हे सगळं सुरू होतं, बट मोठ्या लेवलला माझ्याकडे काहीच नव्हतं. छोटे मोठे अर्निंग सोर्सेस माझेही होते. पण जेव्हा मी मोटिवेशनल व्हिडिओज वगैरे बनवू लागलो, तेव्हा बऱ्याच लोकांना वाटायला लागलं हा मूर्खपणा करतोय, विनाकारण वेळ वाया घालवतोय. 1-2 वर्ष तर 1 रुपयासुद्धा अर्निंग यामधून नव्हतं. बरेच लोक 4-5 व्हिडिओ बनवतात आणि नंतर त्यांना वाटतं माझं काही व्हायरल होतच नाही, मी एवढ्या व्हिडिओ बनवल्या, 5-10-15 व्हिडिओ बनवल्या, पण त्या चालल्याच नाहीत, मी चॅनल बंद करून टाकतोय. हे मॅक्सिमम लोकांसोबत होतं. बट मला माहिती होतं यामधून काहीतरी मला व्हॅल्यूज मिळू शकते, मला यातूनही काहीतरी शिकायला मिळतं, म्हणून मी व्हिडिओज क्रिएट करत गेलो आणि याच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. आज लाखो करोडो लोक मला फॉलो करतात, व्हिडिओज बघतात, करोडो व्ह्यूज असतात प्रत्येक महिन्याला. पण यामधून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. मी वेळ त्यावेळी दिला, बऱ्याच लोकांना वाटत होतं तो वेळ माझा वाया जातोय,
बट तो ऍक्च्युअली माझा वेळ सत्कारणी लागत होता, कारण त्यामधून मला काहीतरी शिकायला मिळत होतं. मला तर शिकायला मिळालं, पण बऱ्याच लोकांचा माझ्यावरचा विश्वास वाढू लागला, कारण लोकांना समजत गेलं मी कुठल्या कॅटेगरीचा माणूस आहे, मी फ्रॉड आहे, फेक आहे, की मी चांगल्या दर्जाचा कॉन्टेंट तुम्हाला देतो. खरंच मला वाटतं का तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल व्हावा, हे तुम्हाला समजत गेलं, ऑटोमॅटिकली तुम्हाला कळायला लागलं की मी तुम्हाला नॉलेज देण्याचा प्रयत्न करतोय, तुमच्या जीवनामध्ये काहीतरी व्हॅल्यूज ॲड करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे तुमचा माझ्यावर विश्वास वाढत गेला. तुम्हाला कळून चुकलं की मराठी संकेत हे यूट्यूब चॅनल किंवा संकेत आवटे मला 101% क्वालिटी कॉन्टेंट देणार, आणि त्यांना वाटतं की माझं भलंच व्हावं, हाच तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दलचा विश्वास आहे. आणि हा विश्वास मिळवण्यासाठी किंवा अशी ब्रँड इमेज बनवण्यासाठी अनेक इन्फ्लुएन्सर असतील किंवा मोठमोठे बिझनेसमॅन असतील करोडो रुपये खर्च करतात, पण त्यासाठी मला कुठल्याही प्रकारे करोडो रुपये खर्च करावे लागत नाहीत, कारण तुमचा विश्वास माझ्या पाठीशी आहे. पुढचा पॉईंट आहे वेळ सत्कारणी लावणं. आता हा वेळ सत्कारणी लावणं म्हणजे काय? मागच्या पॉईंटमध्ये आपण वेळेचं महत्त्व पाहिलं, पण तो वेळ करायचा तरी काय? मी ॲक्च्युली स्वतःची कार वॉश करण्यासाठी वेळ देऊ शकतो का आत्ता? मी बिलकुल नाही देणार. मी वॉश करू शकत नाही, मला ते खालच्या दर्जाचं काम वाटतं का? बिलकुल नाही. या जगामध्ये कुठलंही काम खालच्या दर्जाचं किंवा वरच्या दर्जाचं बिलकुल नसतं. प्रत्येक काम हे कामच असतं, भलेही ती गटार साफ करण्यापासून असेल, ते आपली गाडी साफ करण्यापासून ते घर साफ करण्यापर्यंत किंवा घराचं टॉयलेट साफ करण्यापर्यंत, प्रत्येक काम हे फक्त आणि फक्त कामच आहे. पण त्या कामाच्या बदल्यात आपल्यामध्ये कोणत्या व्हॅल्यूज ॲड होतात हे आपल्याला समजायला हवं. आज एखादी कार वॉश करण्यासाठी मला 300-400 रुपये खर्च येतो, पण 2-3 तास मी ती कार वॉश करण्यामध्ये वेळ वाया घालवू का? बिलकुल नाही घालवणार. मी सिम्पली ते कोणाला तरी पे करेन पैसे आणि त्याला वॉश करायला सांगेन. आता याच्या मागचंही रिझन मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतोय. जर ही कार माझ्याकडे 5-10 वर्षापूर्वी होती, सेम कार मी स्वतः वॉश करत होतो, कारण माझ्याकडे तेवढा वेळ होता आणि माझ्या वेळेची व्हॅल्यू तेवढीच होती. फॉर एक्झाम्पल, जर मी ती कार बाहेर वॉशिंगला दिली असती, 400-500 रुपये खर्च केले असते, तर माझ्या दिवसाची कमाई तिकडे वाया गेलेली असती. पण आत्ता ही गोष्ट होणार नाही, कारण तेवढेच 2-3 तास जर मी वेगळ्या कामासाठी दिले, मग ते ट्रेडिंगसाठी असेल, इन्व्हेस्टिंगसाठी असेल, रिसर्चसाठी असेल किंवा कुठल्याही इतर मीटिंगसाठी असेल, तर त्यामधून खूप मोठा रेव्हेन्यू मी जनरेट करू शकतो ॲज कम्पेअर टू कार वॉशिंग. कार वॉशिंगपेक्षा खूप मोठा रेव्हेन्यू मी तेवढाच वेळ देऊन दुसऱ्या कामातून मिळवू शकतो. हे आहे वेळेचं महत्त्व. दुसरी गोष्ट, तुम्ही हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओ एडिट करण्यासाठी माझ्याकडे एक टीम मेंबर आहे, तो हा व्हिडिओ एडिट करतो. म्हणजेच काय? जे काम मला आता करण्याची गरज नाही तो दुसरा कोणीतरी करतोय. बट सेम गोष्ट अजून एक व्हिडिओ बनवण्यासाठी गरजेची असते, ती म्हणजे कॉन्टेंट. वेगवेगळ्या प्रकारे स्क्रिप्ट लिहिणं, जे मी तुमच्या समोर बोलतोय ते पॉईंट्स पहिला लिहून तरी काढायला हवेत. मी तुमच्या समोर काय बोलणार, या व्हिडिओमध्ये काय असेल, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी ॲड होतील, तुम्हाला कशा प्रकारे या व्हिडिओचा फायदा होईल, या वेळेचा कसा योग्य वापर होईल तुमच्या जीवनामध्ये, या सगळ्याचा विचार करून मला स्क्रिप्ट लिहावी लागते. मग हे सेम काम दुसराही व्यक्ती करू शकतो. इन सिम्पल वर्ड्स, मी त्याला पेमेंट दिलं आणि एक स्क्रिप्ट रायटिंगसाठी कॅन्डिडेट हायर केला. त्यानं फक्त स्क्रिप्ट लिहायची, मी सेम वाचून बोलायचं. 10-15 हजार रुपये माझे एक्स्ट्रा खर्च होऊ शकतात, तो स्क्रिप्ट लिहू शकतो. बट हे मी स्वतः का करतो? कारण मला माहिती आहे ॲक्च्युली तुम्हाला काय हवं. मला त्यासाठी दुसरा कॅन्डिडेट हायर करायचा नाही. तुम्हाला जे हवं ते मी स्वतः देणार, कारण मला माहिती आहे माझ्या फॅमिलीला कोणत्या गोष्टीची गरज आहे, आणि तुमची गरज ओळखून मी स्क्रिप्ट लिहित असतो. आणि स्क्रिप्ट लिहिताना मला अनेक गोष्टी सर्च कराव्या लागतात, मला नॉलेज माझं वाढवावं लागतं. सतत गुगलवर असेल, यूट्यूबवर असेल, काही पुस्तकांच्या माध्यमातून असेल, काही आर्टिकलच्या माध्यमातून असेल, काही वेबसाईटच्या माध्यमातून असेल, नवीन नवीन गोष्टी मला शिकाव्या लागतात, अपडेट राहावं लागतं, ज्यामुळे माझ्या नॉलेजमध्ये भर पडते. आता बऱ्याच बिझी शेड्यूलमुळे मी पुस्तकं वाचेन का किंवा एखादा ब्लॉग वाचत बसेन का याबद्दल शंका आहे, कारण स्पेशली तेवढा वेळ देणं माझ्यासाठी आत्ता सध्या पॉसिबल नाही, कारण बऱ्याच एक्सपान्शनच्या गोष्टी सुरू आहेत. मग यातूनच मला काही शिकायला मिळतं. हा व्हिडिओ बनवतो याचा अर्थ मीसुद्धा काहीतरी विचार केला, मीसुद्धा बरेच पॉईंट लिहून काढले, त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ बनवतोय. म्हणजेच माझ्या जीवनामध्ये या गोष्टी मी डीपली ॲड करतोय, याचा फायदा मला पण होतोय, आणि व्हॅल्यू यामधून काय ॲड झाली, पैशाच्या स्वरूपात नाही. जसं कार वॉशिंगमध्ये मी तुम्हाला बोललो होतो, कार वॉशिंगमध्ये पैसा माझा जाणार होता आणि पैशाच्या बदल्यात पैसा येणार होता, तोही जास्त.
पण इकडे मला पैसा नाही मिळणार स्क्रिप्ट रायटिंग केल्यामुळं, मला एक गोष्ट मिळणार ती महत्त्वाची आहे, ती म्हणजे नॉलेज, माझ्या नॉलेजमध्ये भर पडणार, त्याचा वापर अजून पुढे इफेक्टिव्हली होऊ शकतो, म्हणून मी स्वतः स्क्रिप्ट रायटिंग करतो आहे. त्यामुळे वेळ सत्कारणी लावा. कुठलं काम तुम्ही आता सध्या करताय जे युजलेस आहे तुमच्यासाठी, काम ते कमी दर्जाचं किंवा उच्च दर्जाचं बिलकुल नसतं. आता सेम व्हिडिओ बनवण्यासाठी पण मी दुसरा एखादा कॅन्डिडेट हायर करू शकतो, त्यालासुद्धा सॅलरी पे करू शकतो, तो स्वतः इथं येऊन बोलू शकतो, चॅनल आपलं सुरू राहू शकतं, बट मला स्वतःला तुमच्यापर्यंत पोचायचं आहे. माझे स्पीकिंग स्किल्स अजून डेव्हलप करायचे आहेत, मला अजून खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत. तुमच्या कमेंट्स येतात, अजून काही इम्प्रूव्हमेंट तुम्ही करायला सांगता, त्या इम्प्रूव्हमेंट्स करत करत मी स्वतःमध्ये अजून बदल घडवण्याचा प्रयत्न करतो आहे. आधी आम्ही फेस व्हिडिओ बनवत नव्हतो, तर तुमच्या कमेंट येऊ लागल्या की सर तुम्ही फेस व्हिडिओज बनवायला सुरू करा, तुम्ही त्याला जास्त लाईक करू लागला, लाखो लोक त्या व्हिडिओज बघू लागल्या. त्याचा अंदाज घेऊन मी सुद्धा तुमच्या समोर येऊ लागलो, फेस व्हिडिओज बनवू लागलो. तुम्ही म्हणायला लागलात की आवाजाची क्वालिटी अशी हवी, कॅमेऱ्याची क्वालिटी अशी हवी, एडिटिंग स्किल अजून असं हवं, अशा अनेक गोष्टींच्या कमेंट तुमच्या आधी येत होत्या, आणि त्या सगळ्या बघून आम्ही स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात केली, ज्यामुळे मी स्वतःला डेव्हलप करत गेलो आणि माझ्या डेव्हलपमेंटचा वापर तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यू ॲड करण्यासाठी मी करत गेलो, ज्यामुळे तुमचासुद्धा खूप चांगला फायदा होतोय आणि माझासुद्धा खूप चांगला फायदा होतो. पुढचा पॉईंट आहे अयोग्य गुंतवणूक. पैसा तर आपण कमवतो, पण तो कमवलेला पैसा आपण कुठे ठेवतो, कुठे गुंतवतो, हे सुद्धा तुम्हाला माहिती हवं, आणि तो कशाप्रकारे गुंतवायला हवा, आणि जेणेकरून तशा प्रकारे गुंतवला म्हणजे तुम्हाला त्याचे रिटर्न्स काय मिळतील हे सुद्धा समजायला हवं. आणि ते जर समजत नसेल ना, तर मित्रांनो कुठेतरी गडबड आहे, थोडंसं तुम्हाला इम्प्रूव्ह व्हावं लागेल. मी नेहमी एक डायलॉग मारतो, तुम्हाला माहितीच असेल की तुम्ही पैशासाठी काम करता आणि त्याला कमवता, पण तो कमवलेला पैसा तुमच्यासाठी मेहनत घेतो का? तुम्ही तुमच्या मुलांबाळांसाठी कष्ट घेता, पण तुम्ही जेव्हा वृद्ध होता तेव्हा तुमच्यासाठी तुमची मुलंबाळं राबत असतात. सिंपल गोष्ट आहे. तसंच तुम्ही पैशासाठी राबता, त्याला कमवता, मग तो तुमच्याकडे आल्यानंतर अजून त्यामध्ये ग्रोथ व्हावी म्हणून पैशाने पण त्यासाठी काम करावं लागेल ना. त्याला घरामध्ये भरून ठेवलं, एखाद्या तिजोरीमध्ये ठेवलं, किंवा छोट्या मोठ्या ठिकाणी कुठेतरी नको त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलं, तर काहीही उपयोग होणार नाही. योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं खूप महत्त्वाचं आहे. मग त्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंड यूज करू शकता, रिचमीवर जाऊन इन्व्हेस्ट करू शकता, त्याचबरोबर डायरेक्ट स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर आमची मदत घेऊ शकता, आमच्या सर्व्हिसेस घेऊ शकता. काही चुकीच्या प्रोडक्ट तुम्हाला लोक रिकमेंड करतात. का रिकमेंड करतात? कारण त्यांना त्यात जास्त कमिशन मिळत असतं. आता कमिशन तुम्ही तुमच्या खिशातनं देत नाही. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर पैसे तुमच्या डिमॅट अकाउंटवर आम्ही तुम्हाला घ्यायला सांगतो. आम्ही तुम्हाला काही स्टॉक्स सजेस्ट करतो जे ऑनलाईन बाईंग केले जातात, त्यासाठी आम्ही सर्टन फी चार्ज करतो. याचा अर्थ तुमच्या खिशातले पैसे तुम्ही मला देता, बट त्यावेळी तुम्ही 10 वेळा विचार करता, अरे यार याला पैसे द्यावे लागतात, मग मी कशाला इन्व्हेस्ट करू. पण जर तुमच्याकडे कोणी लाईफ इन्शुरन्सवाला आला आणि त्याने तुम्हाला म्हटलं 30 वर्षासाठी इन्व्हेस्ट करायचं आहे, पहिले 10 वर्ष इन्व्हेस्ट करा, पुढचे 20-30 वर्ष पैसे भरायचे नाहीत, 30 वर्षाने 40 वर्षाने 50 वर्षाने तुम्हाला 1 कोटी रुपये मिळणार, रिटायरमेंट तुमची बसून निघणार, अशा प्रोडक्टमध्ये तुम्ही डोळे झाकून इन्व्हेस्ट करता. बट एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो, जर तुम्ही त्याचं व्याज कॅल्क्युलेट केलं, कंपाऊंडिंग केलं, सिम्पली जर तुम्ही 7-8% FD जरी केली असती ना त्या पैशाची, तर त्याच्या 10-20 पटीने रिटर्न मिळाले असते. त्या 1 कोटीच्या जागी तुम्हाला 10-20 कोटी रुपये 50 वर्षाने मिळू शकतात जर फक्त तुम्ही FD केली तर, चुकीच्या प्रोडक्टमध्ये न इन्व्हेस्ट करता. पण त्यापेक्षाही तुम्हाला स्मार्टली इन्व्हेस्ट करायचं असेल तर आम्ही तुमची मदत करू शकतो, किंवा रिचमीवरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्ट करू शकता, किंवा तुमच्याकडे अदर काही इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन असतील तर तिकडे सुद्धा करू शकता. मग ते रिअल इस्टेटमध्ये असेल, जी रिअल इस्टेट खरंच तुम्हाला व्हॅल्यू ॲड करून देईल अशी रिअल इस्टेट. असं नाही की कुठल्या तरी माळावर जातोय आणि आपण जागा विकत घेतोय, गावाबाहेर कुठंतरी जातोय ज्याला पुढे व्हॅल्यू येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, अशा प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करतोय तर त्याला काहीच अर्थ नाही. पण जर लॉजिक वापरून चांगल्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलं असेल, चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलं असेल, स्वतःचं नॉलेज किंवा सतसत विवेक बुद्धीचा वापर करून, थोडंफार नॉलेजचा वापर करून चांगली इन्व्हेस्ट जर तुम्ही केली, तर तुम्हाला लाईफ टाईम त्याचा फायदा होऊ शकतो, कंप्लीट तुमची लाईफ सुखात आणि आनंदात व्यतीत होऊ शकते. पण नाही, आम्हाला तर पॉन्जी स्कीममध्ये गुंतवणूक करायची आहे,
21 दिन में पैसा डबल, 25 दिन में पैसा डबल, किंवा क्रिप्टो करन्सी आता आलेत ते सगळ्यात मोठे महाभाग बनलेत, त्यांनी तर आता एजंट बनवायला सुरुवात केली आहे. जी प्रॉपर खरी क्रिप्टो करन्सी आहे ती कन्सेप्ट तर बाजूलाच राहिली, आता हे एजंट लोक यात आलेत आणि हे 20-30% कमिशन त्यांना ती कंपनी देते, म्हणून हे लाखो रुपये तुमच्याकडे घेऊन तिकडे इन्व्हेस्ट करतायत. हे पैसे झिरो होणार मी गॅरंटी देऊन सांगतोय, फसू नका. तुम्हाला जर त्या फ्रॉडविषयी जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा क्रिप्टो फ्रॉड, लवकरात लवकर मी त्याविषयी व्हिडिओ बनवेन आणि जेणेकरून तुमच्यामध्ये अवेअरनेस निर्माण होईल. प्रत्येक खेडोपाड्यावर जाऊन ही लोकं लुटण्याचं काम करत आहेत, ते जर खरंच तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल, ॲक्च्युली रिअल फॅक्ट ती काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ नेहमीप्रमाणे तुम्हाला आवडला असणार, याच्यामधून काहीतरी व्हॅल्यूज तुमच्या जीवनामध्ये ॲड होणार, त्यामुळे तुम्ही नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक तर करालच, पण शेअरही कराल व्हॉट्सअप वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आणि मला कमेंटही कराल. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.